श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज, योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच माझ्या त्यांच्या चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांना आदर्श जीवनाची गुरु कशी असावी आपण जीवन जगत असताना कसे जगावे याबद्दल माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का मनुष्योनी जन्म घेतल्यानंतर बाकीच्या प्राण्यांपेक्षा मनुष्य जन्म किती वेगळा आहे याची प्रचिती नक्कीच येते आदी मानवापासून ते आजच्या विज्ञान युगातल्या यशस्वी मानवाच्या प्रगतीचा वेग बघितला तर अविश्वसनीय असाच आहे परमेश्वराने दिलेली बुद्धी वाचा आणि कर्तृत्वाची किमया यांचा संयोग साधून आज जगभरात झालेली सर्व प्रकारची क्रांती याचे घोतक आहे असे समजायला काही हरकत नाही कधीकधी जीवनात काय होतं जीवनात चांगला आदर्शवत माणूस बनण्यासाठी दोनच गोष्टीची आपल्याला गरज असते एक म्हणजे स्वतः चुकाल तेव्हा माफी मागायची आणि कोणी चुकलं तर माफ करायचं पण आपण तसं कधीही करत नाही माणसाच्या अंगी दोन गुण हे असायलाच हवे आणि तसे ते आदर्श व्यक्तिमत्वात दिसून येतात त्यातील पहिला गुण म्हणजे सहनशीलता आणि दुसरा गुण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं निरंतर हास्य कारण निरंतर हास्य त्यांचे कोणतेही प्रश्न कधीच दिसू देत नाही आणि सहनशीलता कधीच प्रश्न निर्माण निर्माण करत नाही भरपूर श्रीमंत आणि धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो माणूस श्रीमंत होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो परंतु पैसा कमवतो दैव योगयोगाने तो सारा पैसा त्याला बरोबर घेऊन जाण्याची परवानगी निसर्गाने दिलेली नाही एकतर जाण्यापूर्वी तो दान करावा लागतो किंवा येथेच ठेवून जावा लागतो परंतु एकच गोष्ट निश्चित कमावलेला पैसा किंवा पैशाचा उपयोग करून मिळवलेली पदं तुमची समाजात काय तर दुनियेत ओळख निर्माण करून देतात पण ही दुनिया समजून घ्यायची असेल तर मात्र ज्ञानाची आवश्यकता असते आणि विशेष म्हणजे पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही तुम्हाला स्वतः ज्ञान मिळून बुद्धिमंत व्हावं लागतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे ज्ञान अनुभव अनुभवातूनच मिळत असतं यात काही शंका नाही या उलट परिस्थितीचा सामना करताना आपल्यातला सर्व गुणांचा विकास करून योग्य ठिकाणी योग्य वेळेला घेतलेले योग्य निर्णय आणि त्यातील बरोबर काय आणि चुकीचे काय सत्य काय आणि असत्य काय त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय याचे संपूर्ण विवंचन केल्यानंतर जे शिल्लक राहते ते म्हणजे अनुभव क्षणाक्षणाला मिळणारा हाच अनुभव माणसाला गुणवान व प्रतिभा संपन्न बनवत असतो त्याचवेळी एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजात आपल्याला समाज आपल्याला स्वीकारत असतो आणि मान सन्मानही देत असतो एखाद्या व्यक्तीची निर्माण झालेली ओळख आणि कर्तृत्वानेच ती योग्य ठरते किंवा अयोग्य ठरू शकते माणसाने माणसातली माणुसकी जर बघितली तरच ती दिसते दुसऱ्याबरोबर माणुसकी केली तर ती कळते एकमेकांना माणुसकी दाखवली तरच ती एकमेकांना मिळते आणि माणसाला माणूस माणुसकीच्या नात्याने ओळखता आला तरच ती शेवटपर्यंत टिकून राहते भावनेच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं समाजात आपल्याला पाहायला मिळतात आणि दिसतातही तेव्हा ती कधीच आपली नसतात कारण नात्याची पानवटे हे त्यांना फक्त तहान लागल्यावरच आठवतात जसे कधी कधी सुंदर दिसणारी माणसं मनाने सुंदर असतीलच याचा कधीही भरोसा नसतो तसे एखाद्या साध्या व्यक्तीचा साधेपणा आपले मन आकर्षित करून घेऊ शकतो प्रकृतीच्या नियमाप्रमाणे एकदा माणसाने जबाबदारी स्वीकारली की माणूस प्रगल्भ होऊ लागतो त्याला कर्तृत्वाची जाणीव येते माणूस मानसिकतेने मोठा होऊ लागतो विचाराने प्रौढ होऊ पाहतो तो हळूहळू समाजमान्य बनत जातो एक आदर्श व्यक्तिमत्वाला गवसणी घालतो लहानपणी आपण खूप श्रीमंत होतो पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात आपली कागदाचीच का असे पण स्वतःचीच का असेना दोन तीन विमाने उडायची भले चिखल मातीचेच का होईना पण आपले स्वतःचे किल्ले असायचे शिळ्या भाकरीचे तव्यावर भाजले तुकडे आपल्याला मेवा असायचा पोत्याची घोंगडी आपले ऊन पावसापासून संरक्षण करायची आता कधीच गेली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण माणूस विज्ञानाने समृद्ध होत चालला आहे श्रीमंत होत चालला आहे आकाशात भरारी घेऊ लागला आहे हजारो किलोमीटर दूरवर एकमेकाशी समोरासमोर बोलू लागला आहे पण हळूहळू एकमेकापासून दूर होऊ लागला आहे माणुसकी नावाची गोष्ट विसरू लागला आहे नात्यातली गुंफण हळूहळू सैल होऊ लागली आहे आणि याच श्रीमंत याच श्रीमंतीच्या जोरावर अनेक अवगुणांची मिठी घट्ट करत चालला आहे शेवटी एवढंच सांगेन मनुष्यजन्म एकदाच आहे तुम्ही बुद्धिमान व्हा श्रीमंत व्हा विज्ञानाची कासधरा आकाशात भरारी घेत राहा परंतु पाय जमिनीवरच असू द्या माणुसकीला आपल्या धर्माला राजश्री मिळवून द्या त्यांना कलंकित करू नका एक आदर्श जीवन जगा हेच त्रिकालबाधित सत्य आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ